संसुदेव अगतम तव करणी मार्गदा विसियनाथ मार्गदा विसियनाथ आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजतली जावदा साई सवा भक्ता विसवा अगियोगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण जालाचे स्वामी दत्त दिगंबर स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजतली द्यावदा साई सवा भक्ता विसवा आठ दिवस गुरुवारी भक्त गणिती वारी प्रभु पद पावया भव भय निवारी भव भय निवारी आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजतणी देवदा सा विसवा भक्त विसवा माझा नि जग ठेवा तव चरण रज सेवा मागणी खेची आता तुम्हा देवा दी देवा तुम्हा देवा दी देवा आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजतई जवादा सारी सवा भक्ता विसवा इच्छित दिन चात निर्मळ तोय निज सुख माझावे माझवाया संभळ आपुली वाक संभळ आपुली वाक आरती साई बाबा सौख्यदाता राजीवा चरण रजतई जवादा सारी सवा भक्ता विसवा मोहब्बत के दाता जमाने के वाली मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली मोहब्बत के दाता जमाने के वाली मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली तेरे घर में तेरे घर में दिए पानी से जलते नहीं देर लगती मुकद्दर बदलते नहीं देर लगती मुकद्दर बदलते हजारों ने अपनी बिगड़ी बनाई मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली मोहब्बत के दाता जमाने के वाली मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली हुई नीम मीठी जो तेरी नजर है हुई नीम मीठी जो तेरी नजर है तेरे कच्चता जो मकसद जो आया सवाई मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली मोहब्बत के दाता जमाने के वाली मेरे साई बाबा की महिमा निराली महिमा निराली जमाने के लूटे गवों के सताए तेरे दर पे आए जमाने के लूटे गवों के सताए तेरे दर पे आए दुआ कर दुआ कर दुआ कर दुआ कर गरीबों के वाली साई बाबा की महिमा निराली महिमा निराली मोहब्बत के दाता जमाने के वाली मेरे साई बाबा की महिमा निराली तेरे घर में पानी से जलते पानी से जलते
नाही समाधि नाही उत्थान नाही जन्म मरण धरी रे सद्गुरु साई चरण धरी रे सद्गुरु साई चरण नाही समाधि नाही उत्थान नाही जन्म मरण धरी रे सद्गुरु साई चरण सद्गुरु साई चरण नाही साधना ना उपासना नाही साधना ना उपासना ना कर्माची उपाधि ना कर्माची उपाधि गेला अहम भाव शरण चरण नाही समाधि नाही उत्थान नाही जन्म मरण धरी रे सद्गुरु साई चरण धरी रे सद्गुरु साई चरण नाही पूजा नाम स्मरण धरि रे सद्गुरु साई चरण धरि रे सद्गुरु साई चरण नाही समाधि नाही उत्थान नाही जन्म मरण धरि रे सद्गुरु साई चरण धरि रे सद्गुरु साई चरण दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे
मन मंदिर में ज्योत जगा दो मन मंदिर में ज्योत जगा दो घट घट वासी रे घट घट वासी रे दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे घर घर में है मूरत तेरी जब ही बेला आए मिलन की जब ही बेला आए मिलन की पूरण मासी रे पूरण मासी रे दर्शन तो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे दर्शन तो साई नाथ मोरे अखिया प्यासी रे पानी पी कर प्यास बुझाओ पानी पी कर प्यास बुझाओ नैना को कैसे समझाओ नैना को कैसे समझाओ पानी पी कर द्वार दयाला जब तू खोले द्वार दयाला जब तू खोले पंचम स्वर में गुंगा बोले पंचम स्वर में गुंगा बोले द्वार दयाला जब तू खोले द्वार दयाला जब तू खोले पंचम स्वर में दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे मन मंदिर में ज्योत जगा दो मन मंदिर में ज्योत जगा दो घट घट वासी रे घट घट वासी रे दर्शन दो नाथ मोरे अखिया प्यासी रे दर्शन दो श्री साई नाथ मोरे अखिया प्यासी रे
साई मलंग बाबा तुझको मेरा सलाम साई मलंग बाबा तुझको मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम साई मलंग बाबा तुझको मेरा सलाम साई मलंग बाबा तुझको मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम हजरत है तू हजारों की मुकद्दर की शान हजरत है तू हजारों की मुकद्दर की शान हाजिर हूं मैं बंदा तेरा हाजिर हूं मैं बंदा तेरा मुरादी अंजान हाजिर हूं मैं बंदा तेरा मुरादी अंजान साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम बाबा तुझको मेरा सलाम दुनिया तो मांगती है तुझसे दौलत और आराम दुनिया तो मांगती है तुझसे दौलत और आराम कोई नमांग तू है मेरे कोई नमांग तू है मेरे दिल के अरमान कोई न मांग तू है मेरे दिल के अरमान साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूं तेरा गुलाम मेरा सलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम मस्जिद न मंदिर कोई तेरा हर दिल में तेरी मजार मस्जिद न मंदिर कोई तेरा हर दिल में तेरी मजार मजहब तेरी खुदाई की मजहब तेरी खुदाई की शिरडी में मेरे दीदार मजहब तेरी खुदाई की शिरडी में मेरे दीदार साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम मलंग बाबा तुझको मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूँ तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूँ तेरा गुलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम आती है गम से दुनिया तेरे कदमों के सहारा आती है गम से दुनिया तेरे कदमों के सहारा कर दे दुआ सभी को साईं कर दे दुआ सभी को साईं दूसरा न कोई आसरा कर दे दुआ सभी को साईं दूसरा न कोई आसरा साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम मेरा सलाम दुनिया के रखवाले मैं हूँ तेरा गुलाम दुनिया के रखवाले मैं हूँ तेरा गुलाम साईं मलंग बाबा तुझको मेरा सलाम
औरंगाबाद को मेरा सलाम। गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदी मन रंगले, गुरुपदी मन रंगले, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु नामा बिना अन्य ना सोचे, गुरु नामा बिना अन्य ना सोचे, गुरुवरनी रंगले, गुरुवरनी रंगले, गुरु वीणे अन्य ना गाहिरुचे मजा, गुरु वीणे अन्य ना गाहिरुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु माधव दास, गुरु माधव दास, गुरु माधव दास, गुरु माधव दास, गुरुपदि दास दिवास भाग्य मारे, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु माध प्राण गुरु वेद प्रमाण, गुरु माध प्राण वेद प्रमाण, गुरु दर्ण शरण निश्चिंत मी, गुरुपदि शरण निश्चिंत मी, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु माध दैव गुरु माध कर्म, माध दैव गुरु माध कर्म, गुरु देव परम अन्य नासी, अन्य नासी, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु माध भाग्य वैराग्य, गुरु माध भाग्य गुरु ची वैराग्य, स्वामी सौभाग्य जीवनाचे, गुरु स्वामी सौभाग्य जीवनाचे, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु माध साधन समाधान, गुरु माध साधन गुरु जे समाधान, गुरु जय अर्पण सर्व स्वाते, गुरु जय अर्पण सर्व स्वाते, गुरु वीणे अन्य ना काही रुचे मजा, काही रुचे मजा, गुरुपदि मन रंगले, गुरुपदि मन रंगले, गुरु नामा बिना ना सोचे, गुरु नामा बिना अन्य ना सोचे, गुरुवरनी रंगले, गुरुवरनी रंगले, गुरु वीणे अन्य ना काही
ಇರುತ್ತೆ ಮದ ಗುರುವೇಣೆ ಅಂಜನ ಆಯಿರುತ್ತೆ ಮದ ಗುರುಪದಿ ಮನ ರಂಗಲೆ ಗುರುಪದಿ ಮನ ರಂಗಲೆ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಸರ್ವಾಧಾರ ಜಗದೋಧಾರ ಸರ್ವಾಧಾರ ಪತಿತ ಪಾವನ ಕಲ್ಪತರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜಿಯ ಅನಿತ್ಯ ರಾಟಿ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜಿಯ ಅನಿತ್ಯ ರಾಟಿ ತುಜ ಕೃಪೇನೆ ಸಾರು ತುಜ ಕೃಪೇನೆ ಸಾರು ಜೀವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪ್ರೇಮ ಸೋಡವಿ ಜೀವ ಸಂಸ್ಕೃತಿ ಸೋಡವಿ ಭವ ಸಾಗರಿ ತೋ ತಾರೋ ಜಯ 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 ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಪ್ರಪಂಚ ಪ್ರಪಂಚ ಪಾಟಿಲಾ ಸಂಘ ಕೃಪೇನೆ ಕರು ಸಂಘ ಕೃಪೇನೆ ಕರು ಜೀವನ ಮುಚ್ಚೆ ಬರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಕಾಳ ಮೃದುಂಗ ಕಾಳ ಮೃದುಂಗ ಭಜನ ಸತ್ಸಂಗ ಧ್ಯಾನ ಹೃದಯರು ಹೃದಯರು ಭಜನ ಸಂಪಲೆ ನಾದನ ಬಿರಲೆ ಭಜನ ಸಂಪಲೆ ನಾದನ ಬಿರಲೆ ಉಬೆಟಾಕಲೆ ಗುರು ಜಯ ಜಯ ಉಬೆಟಾಕಲೆ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಅಲೋಕ ಗುರುಚಿ ಅಲೋಟ ಮಹಿಮಾ ಅಲೋಕ ಗುರುಚಿ ಅಲೋಟ ಮಹಿಮಾ ಕಾಯ ಗೂಡಮಿ ಗಾವು ಅಖಂಡ ಭಜನ ಕರು ಜಯ ಜಯ ಅಖಂಡ ಭಜನ ಕರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಸರ್ವಾಧಾರ ಪತರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಗುರು ಮಹಾರಾಜ ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ ಸಾಯಿನಾಥ ಸದ್ಗುರು ಜಯ ಜಯ
जय साईनाथ सद्गुरु धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाले त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाले त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व तीर्थे घडली आमा आदि करुणिकाशी सर्व तीर्थे घडली आमा आदि करुणिकाशी धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची मृदुंगटाळ गोड भक्त भावाते गाती मृदुंगटाळ गोड भक्त भावाते गाती नामा संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती संकीर्तने ब्रह्मानंदे नाचती धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची कोटी ब्रह्म हत्यारती करिता दंडवत कोटी ब्रह्म हत्यारती करिता दंडवत लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी अनुभवते जाणतीचे गुरुपदीचे रहिवासी अनुभवते जाणतीचे गुरुपदीचे रहिवासी धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे बाहिला प्रदक्षिणा करुणी देह भावे बाहिला श्रीरंगात्मज विठ्ठल बुडे उभा राहिला विठ्ठल बुडे उभा राहिला धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची झाली त्वरा सुरावरा विमान उतरायाची धन्य धन्य ही प्रदक्षिणा सद्गुरुरायाची सद्गुरुरायाची सद्गुरुरायाची
ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ಉಲಾ ದಯಾಳ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ಉಲಾ ದಯಾಳ ಆಗಮನ ತವ ಸದೈವ ಕಳತೆ ಹಾಸ್ಯ ಮುಖಾಬರಿ ಸದಾ ಝಳಕತೆ ನೇತ್ರ ಮಧುನಿ ಪ್ರೇಮ ಓತುನಿ ನೇತ್ರ ಮಧುನಿ ಪ್ರೇಮ ಓತುನಿ ಸುತ್ತ ಕರಿ ತುವ ಸಕಲ ಓ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ತುಳಿ ಕಾರ್ಯ ಧಾವುನಿಯೇಸಿ ತಿಂದು ಬಳಾ ತುಳಿತಗೇಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪ್ರೇಮೆ ಧರಿಸಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸತ್ಯಾಜಲಾಹೋ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ಅಮ ಕಾಜ ತು ಅಮೂಲ್ಯ ಕರಿಸಿ ಪೈಸಾ ಕಹಿ ಕರಿನಾ ತುಜೆ ಜೋಡಿ ತಗೇಡೆ ತುಜೆ ಜನತೆಲಾ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ದುಃಖಿ ಜನ ಕರಿ ಕರಿಯೇತಿ ಕಾಳ ಬೇಡ ಕರಿತು ಭಗಸಿ ಜನಾನ ಸುಖಿ ಕರಾವೆ ಸಕಲ ಜನಾನ ಧರಿ ಲಾ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ದುಃಖಿ ಜನಾಂಚ ಘರಿ ಜಾಹುನಿ ಕಮ ಕಾಜ ತುವೇ ಕರುಣಿ ಶೋಧ ಓ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ವಂಶ ವಿಮೋಚನ ತುವಾಚಿದಿದಲ್ಲಿ ಮುಖದು ಕಹೆ ಗುರ ಸಾರಿದೆ ಹಾಡಾವರತಿ ಹೋಮ ಕರುಣಿಯ ಮುಕ್ತ ಕರಿ ಸಕಲಾ ಓ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ಭುಜ ಪ್ರಸಾದ ತುವಾಚಿದಿದರೆ ಭೋಜನ ಕರ್ಣ ಸ್ವತೆ ಕತ್ತಿದೆ ಮನೋಮನೀತ್ಯ ಭಜತಾ ಮನೋಮನೀತ್ಯ ಸಕಲಾ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ಮುಲಾಖತೇಚ ವಿಷಯ ತುಘೇಸಿ ಮಾನವತೆ ಭರ ವರಿದೇಸಿ ಭಕ್ತಾರುದಯಿ ಪ್ರೇಮ ಪೇರಿಸಿ ತವ ಕಾಲ ಮಲಂಗ ಬಾಬಾ ಪ್ರೇಮ ಸಾಗರ ವಂದನ ಕರಿತೆ ತುಲಾ ದಯಾಳ ಗೋಡ ಬೋಲಣೆ ಸದಾಟಿ ಕವಿಣೆ ಆತ್ಮ ಪರೀಕ್ಷಣ ಸದೈವ ಕರಣೆ ಸಮಿತಿ ಸೇವಕ ದಿಸೆ ಆಗಳ ಸಮಿತಿ ಸೇವಕ ದಿಸೆ ಆಗಳ ಶ್ರೇಯ ಅಸೆ ತುಜಲಾ ಓ ಮಲಂಗ ಬಾಬಾ
प्रेम सागरा वंदन करिते तुला दयाला मलंग बाबा प्रेम सागरा वंदन करिते तुला दयाला सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा सद्गुरुनाथा साई समर्था अवधूता दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता नंदा रघुनायका पागडे हे जियाता उपासनेला दृढ चालवावे भूते वसंतासी सदा नमावे सत्कर्म योगे वयगाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे या ज्या ठिकाणी मन जाय माझे या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी देवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोनी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी भक्तिभावने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावने श्रद्धा भक्ती
भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू. जगतात आमा मानवाना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभम भवतु. हे भगवंता नारायणा, आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्य पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अनिझटत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शूद्र मनोविकारानं किंवा कोत्या समजुतीना बळी पडून आळसामुळे अथवा अज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल त्या सर्वाबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्यवास करो. तसेच तुझे विषयीची अचलनिष्ठा आमच्या पैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव जागृत आहो. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडू व इतरही अनेक सत्कृत्य प्रत्येक घडत राहत तेणे करून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहोत व तुझी आमच्या कुटुंबावर अशी अखंड कृपा दृष्टी राहील असे घडून येऊ. हे प्रभो, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म अहोरात पाळण्याची सुबुद्धी दे. पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुख भोगीत असू तथापि पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने याच जन्मी अति प्रयत्नाने करावी अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तू जगाला जो धडा घालून दिला आहेस त्याला अनुसरून आणि उपकाराची फेड अपकाराने न होईल अशीच बुद्धी ए द्या घना
कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे सर्व व्यक्तींना तू दे एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे. आज उत्सव असल्यामुळे आपण राष्ट्र उद्धाराची प्रार्थना सुद्धा म्हणणार आहोत. हे भगवंता नारायणा, हे भगवंता नारायणा, आमच्या राष्ट्राच्या उद्धारा करिता, आमच्या राष्ट्राच्या उद्धारा करिता, ज्या दिव्य पुण्य विभूती, ज्या दिव्य पुण्य विभूती राष्ट्रासाठी त्याग व बलिदान केलेले, राष्ट्रासाठी त्याग व बलिदान केलेले राष्ट्रपुरुष व नेते, राष्ट्रपुरुष व नेते आज अहर्निश झटत आहेत, आज अहर्निश झटत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे, त्यांच्या उपदेशाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे, व आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे, यथोचित वर्तन घडू दे. नागरिक म्हणून, नागरिक म्हणून आमच्या हातून घडलेल्या, आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची, पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी, या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो, पुनरावृत्ती न हो बिकट आर्थिक, बिकट आर्थिक व इतर सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे, व इतर सामाजिक प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन, वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना, आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतींना, किंवा कोत्या समजुतींना बळी पडून, बळी पडून आळसामुळे, आळसामुळे अज्ञानामुळे, अज्ञानामुळे अथवा अनुकरणामुळे, अथवा अनुकरणामुळे आमच्या मनात, आमच्या मनात राष्ट्रपुरुष व नेते, राष्ट्रपुरुष व नेते यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असेल किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध, किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल, कृती घडली असेल त्या सर्वाबद्दल मी तुझी व त्या सर्वांची, मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने, अनन्य भावाने क्षमा मागतो, क्षमा मागतो. आमच्या राष्ट्रात, आमच्या राष्ट्रात सदैव, सदैव सुख शांती समाधान, सुख शांती समाधान व नागरिकांमध्ये, व नागरिकांमध्ये परस्परांविषयी, परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम, जिव्हाळ्याचे प्रेम व भरपूर आनंद, व भरपूर आनंद ही नित्य वास करोत, नित्य वास करोत. तसेच तसेच आमच्या देशाविषयीची अचल निष्ठा, आमच्या देशाविषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी, आमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात, प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव जागृत राहो, सदैव जागृत राहो. आमच्या भावी आयुष्यात, आमच्या भावी आयुष्यात आमच्या हातून, आमच्या हातून त्यांनी योजिलेले, त्यांनी योजिलेले राष्ट्र उभारणीचे महत्कार्य, राष्ट्र उभारणीचे महत्कार्य अत्यंत उत्साहाने, अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो, आणि यशस्वीरित्या पार व इतरही अनेक सामाजिक सत्कृत्ये, व इतरही अनेक सामाजिक सत्कृत्ये प्रत्येक घडत राहोत, प्रत्येकही घडत राहोत देणे करून, देणे करून त्या दिव्य पुण्य विभूती, त्या दिव्य पुण्य विभूती व राष्ट्रपुरुष, व राष्ट्रपुरुष आम्हावर सदैव संतुष्ट राहोत, आम्हावर सदैव संतुष्ट राहोत व तुझी आमच्या राष्ट्रावर, व तुझीही आमच्या राष्ट्रावर अशीच अखंड कृपा दृष्टी राहील, अशीच अखंड कृपा दृष्टी राहील असे घडून येऊ, असे घडून येऊ. हे प्रभू, हे प्रभू आमच्या देशातील सर्व नागरिकांना, आमच्या देशातील सर्व नागरिकांना राष्ट्राप्रित्यर्थचे कर्तव्य कर्म, राष्ट्राप्रित्यर्थचे कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची, अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी दे, सुबुद्धी दे. जगतातील राष्ट्रे, जगतातील राष्ट्रे आज सुख समृद्धी जरी अनुभवित असली, आज सुख समृद्धी जरी अनुभवित असली तरी राष्ट्र उन्नतीचे कर्तव्य, तरी राष्ट्रोन्नतीचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक नागरिकाने अति प्रयत्नाने करावे, अति प्रयत्नाने करावे अशा तऱ्हेच्या, अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने, तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तू जगाला, तू जगाला जो धडा घालून दिला आहेस, जो धडा घालून दिला आहेस त्याला अनुसरून, त्याला अनुसरून व राष्ट्रासाठी बलिदान केलेल्या, व राष्ट्रासाठी बलिदान केलेल्या वीर पुरुषांच्या उपकाराची फेड, वीर पुरुषांच्या उपकाराची फेड आमच्या हातून, आमच्या हातून अपकाराने न होईल, अपकाराने न होईल अशीच बुद्धी, अशीच बुद्धी ए द्याघना, ए द्याघना
देशातील सर्व व्यक्तींना तू दे, देशातील सर्व व्यक्तींना तू दे, एवढीच मागणी, एवढीच मागणी, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन, अत्यंत लीन होऊन आम्ही गुरुभक्त, आम्ही गुरुभक्त मागत आहोत, मागत आहोत. शुभम भवतु, शुभम भवतु. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय गुरु बंधु भगिनी, आज माघ पौर्णिमा, परमपूज्य हाजी मलंग बाबांचा उरुष, वंदने दादांच्या जयंतीनंतर कार्यकेंद्रावर साजरा होणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा दुसरा उत्सव. त्यानिमित्त श्री सद्गुरूज एज्युकेशनल वेलफेअर ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांतर्फे व दादर कार्यकेंद्राच्या सर्व सेवकांतर्फे उरुस मुबारक. त्यानिमित्ताने ज्या निवेदन आपण तयार केलेलं आहे त्याचा अभ्यास आता आपण एकत्रितपणे करूया. आज परमपूज्य हाजी मलंग बाबांचा उरुस, आपण तो कार्यकेंद्रावर उत्सव या स्वरूपात साजरा करतो. उरुस म्हणजे मिलन. दिव्य पुण्य सुफी विभूतींचे ज्या दिवशी परमात्म्याशी मिलन होते तो दिवस त्यांच्या प्रीत्यर्थ उरुस म्हणून साजरा करतात. उरुस म्हणून साजरा करतात. प्रत्येक विभूतींच्या पुण्यतिथीला त्यांचा उरुस हा आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. वंदने दादांच्या माध्यमातून स्थापित झालेल्या आपल्या गुरुमार्गात दत्त नाथ सुफी या तीन पंथांचे योगदान आहे. सुफी पंथातील परमपूज्य हाजी मलंग बाबा कल्याण, परमपूज्य जिलानी बाबा बगदाद, परमपूज्य अजमेर शरीफ बाबा अजमेर, परमपूज्य सलीम चिश्ती बाबा फतेहपूर सिक्री, परमपूज्य बंदे नवाज बाबा गुलबर्गा आणि परमपूज्य कुतुबुद्दीन बाबा दिल्ली यांचे योगदान विशेष व विशिष्ट आहे. परमपूज्य कुतुबुद्दीन बाबा सोडून इतर पाच विभूतींना मुंबई, पुणे, कराड, बेळगाव व गोवा या पाच केंद्रांच्या योगक्षेमाची जबाबदारी देण्यात आली होती. मुंबई केंद्रावर परमपूज्य हाजी मलंग बाबांची कृपादृष्टी असल्याने त्यांचा उरुस मुंबई केंद्रावर आधीपासून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कार्यात योगदान असलेल्या इतर सर्व दिव्यपुण्य विभूतींचे स्मरण करून त्यांच्याविषयी ऋणनिर्देश आपण व्यक्त करतो. आपल्या कार्यात वंदने दादांच्या माध्यमातून आगमन झालेल्या परमपूज्य हाजी मलंग बाबा या सर्वात पहिल्या सुफी विभूती आहेत.
कामकाज व मुलाखत हे दोन्ही शब्द आपल्या कार्यात परमपूज्य हाजी मलंग बाबांनीच रूढ केले. वंदने दादांच्या माध्यमातून घेतलेल्या मुलाखतीतून मलंग बाबांनी भक्त भाविकांना मानवी जन्म व जीवन उत्पत्ती मीमांसा समजावून सांगितली. आपल्या गुरुमार्गात वंश विमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन अशी अद्वितीय सिद्ध साधने आहेत. त्यातील वंश विमोचनाच्या मार्गदर्शनामध्ये परमपूज्य हाजी मलंग बाबांचे योगदान अमूल्य आहे. वंश विमोचनाच्या सिद्धतेसाठी काही हवने कल्याण नजीकच्या मलंगगडावर करण्यात आली होती. कोणताही धर्म हा केवळ ईश्वर किंवा विश्वनियंताकडे जाण्याचे साधन असते. विभूती व पदावर पोचलेल्या विभूतींना धर्म, जातपात इत्यादी नसतात. याबाबत परमपूज्य मोहम्मद जिलानी बाबा म्हणतात, एकदा मानवतावाद जीवनात आणल्यावर अमुक जात, अमुक धर्म असा भेद करून चालत नाही. आपण जर असा भेद करू लागलो तर जगात अखंड असे काहीच दिसणार नाही. जेव्हा एखाद्या धर्माची स्थापना होते त्यावेळी त्या धर्मस्थापकाचा त्यात मोठा मोठा किंवा खूप मोठा त्याग असतो. त्याने ईश्वराला आपले सर्वस्व समर्पण केले असते आणि ईश्वराकडे जे मागितलेले असते ते सर्वार्थाने त्याच्या अनुयायीच्या हिताचे असते. धर्मप्रवक्त्याने मनुष्यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नसतो. तो भेदभाव त्याच्या पश्चात त्याचे अनुयायी करतात व धर्म स्थापनेचे मूळ उद्दिष्ट बाजूलाच राहते. धर्मप्रवक्त्याने कधी असा उच्चार केलेला नसतो की मी इस्लामचा किंवा मी हिंदूचा हा शिक्का त्याच्यावर आपणच मारतो. कोणताही धर्म हा कधी कोणावर अत्याचार करीत नाही. अत्याचार होतात तर मानवाच्या आचार व अविचारांमुळे. कोणतेही धान्य ही ईश्वराची जीवासाठी असलेली अमूल्य देण आहे. नवाजतो, कोणतेही धान्य ही ईश्वराची जीवासाठी असलेली अमूल्य देण आहे. भक्षण करणाऱ्या अगदी मुंग्यांपासून ते देवादिकांच्या प्रसाद दाखवण्यास तेच धान्य वापरतात. या लोंब्या हिंदूंकरिता व या लोंब्या इतर धर्मियांकरता असा भेदभाव त्या धान्यात नसतो. आपली कार्यपद्धत कोणताही जातीयवाद मानत नाही. केवळ मानवता हा एकच धर्म आपण जाणतो. म्हणून आपल्या कार्यकेंद्रावर सर्व जातीचे व धर्माचे भक्तभाविक मार्गदर्शनासाठी येतात व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या जीवनाचे सार्थक होते. या ठिकाणी लागलेल्या पत्रकात किंवा आपण सगळ्यांना संबोधण्यास भक्तभाविक हा शब्द प्रयोग केला जातो. पण ह्या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी नीट समजून घेतला आहे का? आपण भक्त कोणाचे व भाविक कोणाचे? जिलानी बाबा म्हणतात, खुदा के भक्त बन जाओ और भाविक तमाम दुनिया के. कार्यकेंद्रावर उत्सव साजरा करण्यामागचे उद्दिष्ट असे असते की जर आधी कधी कुणाशी काही कारणाने वैमनस्य किंवा मतभेद निर्माण झाले असेल तर ते विसरून जाऊन उत्सवाच्या दिवशी एकमेकांना प्रेमाने भेटणे. आपण आपल्या घरातील कचरा रोज काढतो व त्यामुळे आपले घर स्वच्छ राहते. कचरा काढला नाही तर घर कोणते व उकिरडा कोणता हे कळणार नाही. तसेच आपल्या जीवनात साठत असलेली घाण वेळोवेळी आपण प्रयत्नपूर्वक काढून टाकली पाहिजे. त्या दृष्टीने कार्यकेंद्रावर साजरा होणाऱ्या उत्सवाकडे आपण पाहिले पाहिजे. परमपूज्य हाजी मलंग बाबांच्या आजच्या उर्साच्या दिवशी आपले मन अशा तऱ्हेने स्वच्छ करण्याचा निर्धार करून आपण एकमेकांना आलिंगन देऊन उरुस मुबारक अशा शुभेच्छा देऊया. हाजी जी जाहे कहा रखते है चरणों में जान, तुम जैसा नाथ कहा. ही आरती आता आपण सगळ्यांनी म्हणूया.
हाजी जी जाए कहाँ रखते हैं चरणों में जा तुम जैसा नाथ हाजी जी जाए कहाँ रखते हैं चरणों में जा तुम जैसा नाथ कहाँ हाजी जी जाए हाजी जी जाए कहते मलंग जिसको है नाथपंथी कहते मलंग जिसको है नाथपंथी इनमें नहीं होती जाति की गिनती इनमें नहीं होती जाति की गिनती कहते मलंग जिसको है नाथपंथी इनमें नहीं होती जाति की गिनती ईश्वर अल्लाह एक समान हाजी जी जाए हाजी जी जाए रखते हैं चरणों में जा तुम जैसा नाथ कहाँ हाजी जी जाए हाजी जी जाए रोशन बनाया है तुमने ठोकर से पानी को निकाला है तुमने ठोकर से पानी को निकाला है तुमने पारो रोशन बनाया है तुमने ठोकर से पानी को निकाला है तुमने कैसे करूँ ये थी हाजी जी जाए हाजी जी जाए रखते हैं चरणों में जा तुम जैसा नाथ का हाजी जी जाए हाजी जी जाए हाजी जी जाए रखते हैं चरणों में जा तुम जैसा नाथ का हाजी जी जाए हाजी जी जाए शुभम भवत काही सूचना आता ज्या निवेदनाचं आपण वाचन केलंय तर कुटुंबात एक याप्रमाणे घरी जात असताना याची एक एक प्रत घेऊन द्यायची या महिन्याचा ज्ञान संवेदना वर्ग हा रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे 8 आणि त्या दिवशी 8 आरती साधना असेल आणि त्याच्यानंतर 9 ज्ञान संवेदना वर्गाला सुरुवात होईल आणि त्याच दिवशी रविवारी सायंकाळी 5-8 या दरम्यान मुलाखत साधना या महिन्याची संपन्न होणार आहे. आपण आधी जाहीर केल्याप्रमाणे सद्गुरूतर्फे आपण कॅलेंडर्स किंवा दिनदर्शिका आपण प्रकाशित केली होती. अजून काही कॅलेंडर्स मागे शिल्लक आहे तर ज्यांना कोणाला ते घ्यायचे असेल तर अजूनही तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता सेवक सांगतील त्याप्रमाणे
आपण विडा लावायचा आणि त्याच्यानंतर विडा आज कोणती उदी दोरे वगैरे दिले जाणार नाही. अन्नदानाची पाकिटं कृपया कोणी ठेवायची नाही. आज इकडे विडा घ्याय विडा लावायचा त्याच्यानंतर उदी घ्यायची आणि मागच्या हॉलमध्ये प्रसादाची सोय काढण्यात आली. नमस्कार. कोणाला भेटेल नाही.